नमस्कार, हांव कार्मिना बार्बोजा तुमकां हेरल्ड टीव्हीच्या खबरापत्रांत येवकार दिता. सेन्सस हाचेर आदारून गोंयच्या अनुसुचीत जातीक 2027 वर्सा खातीर 3 ते 4 जागे राखून दवरतले म्हूण मुखेलमंत्री प्रमोद सावंतान विधानसभेच्या अधिवेशनाच्या निमण्या दिसा खात्री दिली. अनुसुचीत जातीक राजकी जागे सांबाळूंक आपूण स्वता वावतलो आनी ह्या विशयाविशीं उलोवंक फेब्रुवारीची 16 गोंयचो पंगड अनुसुचीत खात्याच्या आनी गौर मंत्र्याक भेट दितलो म्हूण ताणें सांगले. स्पीकर सर, हांव जस्ट पयली थोडोसो म्हणजे थोड्या जाणांनी जे सांगले पळय न्ही, आम्ही आत्ताच लॅटर केल्या बीन म्हणून हांव थोडोसो रेफरन्स त्यांच्या समोर दवरतां. आमकां गव्हर्मेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ द लॉ अँड ज्युडिशरी लेजिस्लेटीव डिपार्टमेंट हे हांच्या कडल्यान लॅटर 5 फेब्रुवारी 2021 हे येल्ले आसा. ताज्या उपरांत इलेक्शन कमिशन ऑफ द इंडिया 23 जून 2015 हाजे कडल्यान लॅटर येयल्या. सेम थींग, आमी करस्पोंडन्स जो आहा पळय न्ही हो कंटिन्युअस आसा. इट इज नॉट नाव ओनली, ओके. 6 जुलय 2023 परत मिनिस्ट्री ऑफ लॉ अँड ज्युडिशरी, ओके, ते झाले. आनी रिसेंटली ताज्या उपरांत हाज्या पयलीं आमी जे लास्ट करस्पोंडन्स केला, ओके, 24/5/2023, ओके, हे लॅटर जे आसा रिजर्वेशना खातीर केल्लें आसा. 28 जुलय 2023 आतां 7 फेब्रुवारी 2023 7 तारखेकूच आमी आयल्या तुज्या म्हऱ्यान. हय, सो तें ताजे मागीर पसून केलें म्हणून आमी तुका फॉल्ट करता. तेजेर येता पॉयंट इज, आमी आज कितें तरी एक्सपेक्ट करताले. येस स्पीकर सर, आमी जशे कंट्रीज डिलिमिटेशन कमिशन फॉर्म करप आनी डिलिमिटेशन कमिशन जे आसा पळय न्ही ते सेन्सस 2001 हे कन्सिडर करून आज पर आतां पर्यंत ताज्या उपरांत सुद्दां जम्मू अँड काश्मीर म्हणात किंवा आसाम म्हणात किंवा बाकीच्या स्टेटींनी ही 2001 सेन्ससाच्या अनुसार दिल्या. आनी 2001 आमकां ट्रायबल रायट्स मेळूंक नाशिल्लो म्हणून आमकां आजून पर्यंत मेळूंक ना. हो विशय कंटिन्युअसली सगळ्यांनी जो सांगला, आमी स्वता ह्या हावजांत रेजोल्युशन पास केला. आमी पॉलिटिकली बी हो विशय जो आसा आमच्या पॉलिटिकल पार्टी कडेन फॉलोअप करीत आसा. ताज्या भायर आमी ट्रायबल मिनिस्टर, ट्रायबल मिनिस्ट्री कडेन, लेजिस्लेचर थंयसरूय बी कंटिन्युअसली फॉलोअप करीत आसा. हांव आयच्या घडीक म्हणजे 7 तारखेरीच बाब विजय सरदेसाय आमदार हांणी इनिशिएटिव्ह घेतलो आनी आमच्या ट्रायबल लिडर्स ज्यांच्यानी हे एजिटेशन्स केल्ले तांकां घेवन म्हाज्या कडेन आयलो. ताज्या उपरांत सगळ्यां कडेन डिस्कशन्स जाले आनी डिस्कशन्स जाल्या उपरांत हो सगळो विशय जो आसा कंटिन्युअसली हांवेनूय बी ट्रायबल मिनिस्टर्स आनी होम मिनिस्टर्स ह्या दोगांय कडेन विशय केला. आनी तांच्यांनी म्हटलां त्या प्रमाणे 16 तारखेरी स्पिकर सर हाजे जे आहा पळय न्ही, आमी 16 तारखेरीच टायमिंगूय फिक्स केला फॉर ट्रायबल मिनिस्टरा कडेन. आनी वेळ पडलो जाल्यार हो ट्रायबल मिनिस्टर आनी होम मिनिस्टराडे दोगांय कडेन विशय 16 तारखेरीच मिटींग जातली. म्हाजें म्हणणें आसा की बाकीच्या MLA म्हणजे ट्रायबल आमदारांक आमी आफयतात, बट ताज्या भायर बाकीच्या कोणाक जर म्हणजे असोसिएशनांतले तेंच्या एखाद्या दुसऱ्याक आमी ह्या बरोबर व्हरता डेलिगेशनांत. आनी जर आमदारा पैकी जर कोण येवपाचो आसत बाकीचो तेंकाय बी हांव इनवायट करता. बट एक गजाल हांव स्पिकर निश्चीत सांगता, आमची भावना आसा की ह्या ट्रायबल कम्युनिटीक जे रिजर्व सीट्स मेळपाक जाय तांच्या पर्सेंटेजी प्रमाणे, इट इज अकॉर्डींग टू द सेन्सस, मागीर 2011 मेळूं किंवा 2026, बट 27 इलेक्शनाच्या पयलीं 4 सीट किंवा अकॉर्डींग टू डॅट 3 सीट, वॉट एवर द थिंग्स, जो सेन्सस जातलो आनी अकॉर्डींग टू डॅट जे मेळपाक जाय त्याच्या खातीर 100% प्रयत्न आमच्या कडल्यान आसा. आनी परवाच्या मिटींगेंत म्हणजे आमी एक डिमांड केला की डिलिमिटेशन कमिशन फॉर्म करा. आनी डिलिमिटेशन कमिशन फॉर्म करपाक सुद्दां जरी प्रॉब्लेम आसत जाल्यार यू कॅन वर्क अ मेकानिजम की ज्या पद्दतीन प्रोसेस सुरू जावपाक जाय आनी हो प्रोसेस लोकसभेच्या इलेक्शना पयलीं सुरू जावचो, वॉट डिमांड आमी कंटिन्युअसली घातला. रिव्हर नेव्हिगेशन खात्यान खात्याचो मंत्री सुभाष पाल देसायच्या फुडारपणा काल सोमवार दीस पणजी फेरीबोटीच्या दोक्यात 2 नव्यो फेरीबोटी चालीक लायल्यो. गोंयान रो रो फेरीबोटी चालीक लावंक सरकार मनाक घोट गांठी मारून आसा म्हूण मंत्र्यान सांगले. ह्यो आधुनीक काळाच्यो फेरीबोटी गोंयान हाडूंक सगळे प्रयत्न चालू आसात आनी त्यो हाडूंक चालीक लावचे पयलीं ताची पयलीं तपासणी करूंक जाय म्हूण मंत्र्यान सांगले. ह्यो रो रो फेरीबोटी चालीक लावचे पयलीं त्यो कितल्यो प्रभावीक आसात त्यो सुरवातेक तपासतले आनी उपरांतूच सारके रितीन चालीक लायतले म्हूण मंत्र्यान सांगले. फर्स्ट कम फर्स्ट आवट अशा पद्दतीन भायर रावतली. जेन्ना ही रो रो फेरी सुट्टली ती दुसऱ्या एंडाक आपोआप लागतली, ताका फेरो घालपा ना, कारण ती दोनी सायडीन डायरेक्शनान मूव जाता जशी ट्रेन वता तशी. थंय गेल्या नंतर 2 मिनटां भितर खाली भरता आसतना 2 मिनटां भितर भरली आनी त्या रो रो फेरीची स्पीडय आसतली.
सो त्यामुळे आमकां एका बरोबर एक एक फेरी जो आसा न्ही ती तीन फेरी बोटीचो लोड एका बरोबर घेवपाक शकता आनी फास्टेस्ट जावपाक शकता. म्हणजे सामके मोस्ट बिझिएस्ट रोड आसा ताचेर आमी ती प्रपोज केल्ली आसात आनी तो एक वेगळो फॉर्मुला करून केल्ले आसा. आनी तातूंत भितर म्हाका दिसता की खुबशे लोकांक जे इमिडियेट ट्रान्सफर जावपाक जाय हांगच्यान रस्तो न्हंय क्रॉस करपाक जाय तांकां एक स्पिडीन वचपाक मेळटले आनी एका बरोबर चड क्वॉन्टिटी घेवन वचची पडटली कारण त्यो लांब लांब फेरी आसतल्यो. पूण त्यो आमकां सगळ्यो रोरो फेरी सगळ्याच रुटाचेर करपाक मेळना कारण आमकां तो ड्राफ्ट जाय पडटा तो मेळना. ज्या जाग्यार पॉसिबल आसा त्यो आमी पयलें म्हणजे आमच्यो ट्रायल बेजीस म्हणून दोन फेरी रन करून पळयतले आनी ताच्या नंतर एक फावटी ती आमकां सक्सेसफूल जाले जाले जर जाय ज्या ज्या रुटाचेर आमकां घालपाक मेळटा ती आमी ते ऑपरेट करतले. एंट्री म्हणल्यार आमकां ह्या रोरो फेरीचे वेहिकल येतले ते मदीं ऑबस्ट्रक्शन कांय नासतले दुसरे कडच्यान डायरेक्शन म्हणजे ही फेरी गेली ती डायरेक्ट वचून ती लागतली दोनी वटच्यान रॅम. हय एंट्री आनी एक्झिट दोनी पॉइंट दोनी वटच्यान रॅम म्हणटकच ती गुणावपाक नाका तो टायम वेस्ट जातालो आनी ताची स्पीडूय चड आसतली. ताची स्पीड कितली आसा 10 knots आयज ही आसा ती 7 knots आसा म्हणजे 10 knots म्हणजे जर जायत सादारण ती 18-19 स्पिडीन वता कळ्ळें न्ही. म्हणजे म्हाका पूर्ण खात्री आसा आमची जी कन्वेन्शनल फेरी आसा तिका जर 10 मिनटां लागता सगळो प्रोसेसाक 15 मिनटां लागता जर जाय तिका ती 7 मिनटांनी जातले आनी 7 मिनटां भितर ती ट्रिपल दी लोड ऑफ दी ओरिजिनल कन्वेन्शनल फेरीज हो लोड व्हरतले. सो मोस्ट बिझिएस्ट ज्या जाग्यार लायनी लागतात वेहिकलाच्यो त्या जाग्याचेर ह्यो फेरीज आसतल्यो. तिसवाडीच्या कलाकारांनी UTAA आचो प्रेसिडेंट प्रकाश वेलीपाक तेंको दिवन गोंयचे विधानसभेचो सभापती रमेश तावडकरा वेलीपा आड उपाय घेवंक प्रयत्न केलो ताची टिका केली. सभापती जे पावलां उबारल्या ते दर एका कलाकाराची ओनीत म्हूण त्या कलाकारांनी सांगले. फुडें पळयात. ताणें एक स्टेटमेंट केलो की कला आनी संस्कृतीक खात्याचे पयशांचो उदळपट्टी करता विनाकारण खर्च करिनासतना खर्च केलो म्हणून दाखयता कार्यक्रम जावंकूच ना म्हणून दाखयता हाका उत्तर दिवपा खातीर आमी राविल्ले आसा आनी हाका उत्तर दिल्ले आसा बाबू प्रकाश वेळीप हाणें की अश्यो संस्थाच्यो आसा त्यांचे कार्यक्रम जाल्ल्यो आसा. म्हाका एक नमूद करूंशें दिसता रमेश तळवळकरान सांगलें की कार्यक्रम जावंकूच ना पूण रमेश तळवळकर ह्या कार्यक्रमाक उपस्थीत आसलो हाजो फोटोग्राफ्स पयर पेपराचेरच आयल्लो आसा हें एक ताका दाखोवन दिवपाचो उद्देश आसा. हाका उत्तर दितासतना प्रकाश वेळीपान म्हटलें की जर संस्थाचेर चवकशी जावची तर ताणें म्हटलें की बलराम संस्था आसा परशुराम आदर्श संस्था आसा अनेक वार संस्था त्यांची चौकशी जावची ताचेर रमेश तळवळकरान म्हटलें की प्रकाश वेळीप उलयता ते चुकीचे आसा तेजेर शिस्तभंगाची कारवाई जावची ताका एक नोटीस धाडची हें एकदम चुकीचें आसा अशें आमचे कलाकार संघटनेचेर मत आसा. आमच्या कलाकार संघटनेचेर संस्थेचेर हो अन्याय केल्लो आसा आनी आमकां रमेश तळवळकर हे कलाकार संस्थेचेर अन्याय करता आनी आमकां जो पळय कितें वर्ड्स कितें आमी कार्यक्रम करता तो बंद पाडपाचो प्रयत्न माडेच्या विषयाविशी प्रगती जायत आसा अशें चित्र गोंयचो सरकार दाखयता ताची शुक्रारा दीस मादे बचाव अभियानान टिका केली. खरेपणी ह्या विशयाची जतनाय घेवंक जो कायद्याचो जमो आसा तो माडया विशीं कांयच करिनासतना बेश्टोच वेळ ओगडायता म्हूण माडे बचाव अभियानान सांगलें. माडेचे नदीचें उदक दुसऱ्या वाटेन ओडूंक सोदता ते विशीं फावो ते झूज मांडूंक गोंयचो सरकार सुप्रीम कोर्टान उणें पडलाक काय कितें हें जाणा जावंक टीम हॅरल्डान सभा जाणांक विचारून ताचीं मतां घेवपाचो यत्न केलो. तीं मतां आयचे स्ट्रीट वॉयसीस कार्यावळींतल्यान तुमच्या मुखार मांडटा. गोवर्मेंट आयज खरोखरच अयशस्वी जाला ह्या हितून कारण पयले सुवासी म्हाका सांगपाक दिसता की गोवर्मेंटाचे दोन हुड्याचेर पांय आसा एक पॉलिटिकली आनी दुसरें दाखोवपाचे लोकांक दाखोवपाचे कितें आपूण आमी हे म्हादयी वाचयता म्हणून. आयज जर म्हादयी वाचयता जाल्यार खरो म्हटल्यार प्रयत्नशील आसूंक जाय आसलो पूर्णपणे आपलें मन तन म्हणजे लावंक जाय फक्त धन जावपाक पळयता ज्या जाग्यार एक दोन मनीस वचपाचे सुप्रीम कोर्टान त्या जाग्यार 15-15-20-20 जाणांची टीम वता हे कोणाचे पयशे हे आमच्या टॅक्सपेयरांचे पयशे जे वेस्ट करता आनी हे दाखोवन दिता लोकांक की आमी खुबशे प्रयत्न करता म्हणून त्यामुळे हे अयशस्वी लोक जावन आसा हेचे दोन हुड्याचेर पांय आसा दुसरो पांय तेंचो आसा तो पॉलिटिकली
थंय कर्नाटकाक 28 MP आहा ते हांकां जाय आनी आमचे दोनूच MP आनी आहा तेवू आमचो श्रीपाद भाऊ आतां केन्ना लायफान उलोवंकूच ना म्हादयीचेर आमी केन्ना आयकूंकूच ना म्हादयीचेर उलयता तो आयज गरज जावन आसा अशे MP जाय जे म्हादयी खातीर लढो दिवणारे आयज आमी खंय तरी कमी पडटा कारण गोवर्मेंटाचे दोळ्यान दिसना की म्हादयी खंय आसली कारण जर तर म्हादयी गेली जाल्यार हें फक्त गोंयाकूच लॉस जावचें ना कर्नाटक गोवर्मेंटाकूच लॉस जातलें कारण वेस्टर्न घाटचो काबार जातलो वेस्टर्न घाट जर उरोवंक जावो जाल्यार म्हादयी उरोवंक जाय आनी म्हादयी उरतली जाल्यार ताका एकूच सोल्युशन आसा तो टायगर रिजर्व करपाचो जेन्ना तुमकां सांगलें की 3 महिन्याच्या भितर करा म्हूण टायगर रिजर्व तर कित्याक करिना थंय पॉलिटिकल कित्याक तुमकां जाय तुमचे आयज आमदार आनी मंत्री उलयता की थंय टायगरूच ना आयज टायगर सगळे कडेन भोंवत आहा आयज खंय खंय टायगर पावले हो विचार तुमी केला काय कितें वीथ रिस्पेक्ट टू द म्हादयी इश्यू गव्हर्मेंट ऑफ गोवा हॅज नॉट ओनली फॉलन शॉर्ट गव्हर्मेंट ऑफ गोवा हॅज डन नथिंग अबाउट इट एमी आदीचे हात दोन बसले इनफॅक्ट इट इज अ क्लिअर कट केस वेर आवर गव्हर्मेंट इज ट्राईंग टू गीव अ केक वॉक कर्नाटका गव्हर्मेंट Instead of fighting for the people of Goa, for the resources of Goa, they are just sitting down and watching the destruction of Goa. And it is not something new. In the past also, the same government has been doing with respect to the illegal bungalow at Old Goa. They are indirectly trying to give a cakewalk victory for the opposite party. Instead of saving our environment, our government is hell-bent on destroying our environment. All, even our resources, they are just waiting, watching and just seeing that they are being sold and destroyed. म्हादय तर आमकां गोंयांत नांव आहा आनी म्हादय तर सामावल्या आनी म्हादयचें नांव आमकां येजो लेगून आमच्या तोंडार घेवपाक वता आनी म्हादयचें उदक जें थोड्यांत तरी येता पळय तें गोंयांत येता न्हय ताका तें सांबाळपाक जे फुडाकारी घेतलेलो म्हादय बचाव अभियान हे फुडाकारिनी हे गेल्लो म्हणून आयज म्हादय आमची उरल्या एक सल्यूट करपाचे लोकांक 3 व्यक्तींक सल्यूट करता हेचेर जायते जाण फुडाकारी आसा त्या अभियानान पूण हितून म्हणटा तो मेन म्हणटा पळय तें बाय निर्मला सावंत बाब राजन केरकर आनी तसोच आमचो बाब हिस्टोरियन प्रज्वल साकांडाणे ह्यांच्या हेणी इनिशिएटीव्ह घेवन आनी हें करून आयज आमची म्हादयचें उदक आमकां थोडें मेवता हिंगा गोवर्मेंट हीं आश्वासनां दिवपाक वता गोवा गोवर्मेंट आश्वासनांचेर आनी मातशें कितें कोटाचें जालें जाल्यार रोखडेंच आपणाची फिंतान चोडयता आरे बापा जें आमकां हाय बॉम्बे हाय कोर्टान एक सोल्युशन दिलें म्हादय सांबाळपाक म्हादय वायल्ड लायफ सँच्युरी एक टायगर रिजर्व करचो म्हणून ते लेगून चॅलेंज करून तुमी सुप्रीम कोर्टान पावलेत आनी फुंयच्या तोंडान तुमी म्हणटात आमी म्हादय सांबाळतले होच तर इश्यू कर्नाटकाक तो हो चान्स पडलेलो धर्मीक जाग्याक लागीं असलेल्या सुरवातीचेर मिनाची कारभाराची पावणी करूंक ह्या फुडें परवानगी आसची ना म्हूण मुखेलमंत्री प्रमोद सावंतान शुक्रारा दीस विधानसभेन म्हत्वाची कळोवणी केली. मिनाच्या कारभाराचो धर्मीक बांदावळीचेर प्रभाव जावंक शकता म्हूण साबार जाणांनी हुस्को उकतायला ताचो विचार करूंक सरकार गोंयची संस्कृताय आनी धर्मीक दायज सांबाळूंक सदांच विश्वासी आसा म्हूण मुखेलमंत्र्यान भर दिवन सांगले. फुडें पळयात. हे कॉलिंग अटेन्शन जे स्पेसिफिकली विचारलेले डॉक्टर चंद्रकांत शेटये हांच्यानी हे शिरगांव मायनीच्या संदर्भातले मुळगांव मायनीच्या मुळगांवातले ओके स्पेशली इन द मुळगांव मायन तश्यो पळोवंक वता जाल्यार आमी 3 ब्लॉक त्या बेल्टांतले कंप्लिटली ऑक्शन केला स्पिकर सर. एक पयलो ब्लॉक जो आहा बिचोले मिनरल ब्लॉक सेकंड ब्लॉक शिरगांव मये मिनरल ब्लॉक आनी थर्ड इज इज एन मॉन्टी शिरगांव मिनरल ब्लॉक वीच अगेन मुळगांव एरिया कवर्स अंडर सेकंड फर्स्ट सॉरी बिचोले मिनरल ब्लॉकाच्या अंडर येता तो बिडर वेदांता आसा शिरगांव मुळगांव लामगांव बोड्डे बिचोलीम आनी हे हाज्या अंदर एरिया 478.5206 हॅक्टर ओके शिरगांव विलेज इट इज ओल्ड लयराई टेंपल भितर आसा आनी त्याच बरोबर मुळगांव विलेजीन एक टेंपल येता दुसरें एक स्मॉल टेंपल घुमटी आसा एप्रॉक्सिमेटली 110 हावजीस आसा लामगांव विलेजीन एप्रॉक्सिमेटली 70 हावजीस आनी टेंपल येता बोर्डे विलेजीन स्पिकर सर पेडी फिल्ड येता बिचोलीम विलेजीन झाटये केशू फॅक्ट्री आसा आनी हाज्या अगेन्स्ट स्पिकर सर कोर्टानूय गेला आनी हायकोर्टान हेज्या अगेन्स्ट केस आसा इंडिविज्युअल मनशांनी घातलेली आसा मॅटर इज सब ज्युडियस
ओके हाज्या खातीर एडवोकेट ऑन रिकॉर्ड आमचो एडवोकेट ऑन एडवोकेट जो आसा हो सगळी केस फायल करता. हांव उरलेल्या दोन हेजी हांगा येवंक ना म्हणटा पूण तेजे डिटेल वाचिना. फक्त हितूर दोन तीन गजाली स्पिकर सर कारण सगळे जाण उलयले ते आयकले आणि सरकाराचो इंट्रस्ट मायनींग जाता तितके बेगीन सुरू जावपाक जाय. बट तेय सांगता सुरू जाता आसतना एनवायरमेंट डिस्ट्रक्शन करून न्ही, लोकांच्या लोकांचेर खंयसरूच लोकांक डिस्टर्ब करून न्ही. देवी लयराईचो हांवूय भक्त आणि देवी लयराईचे जात्रेकूच न्हू हरशी जेन्ना जेन्ना दर्शन घेवपाक मेळटा तेन्ना हांव वता. एकूच गजाल म्हणजे हे एनवायरमेंट क्लियरन्स जे आसा पळय न्ही, फक्त एके म्हयनीन वेदांता जो नंबर वन आसा त्यांच्यानी ई सी हेजी मेळयल्या. ओके बट त्याच बरोबर कोर्टात गेला थंयसर आमचे मायन्स डिपार्टमेंट कंटिन्युअसली आम्ही आम्ही आसा, आम्ही त्यांना सेफगार्ड करपाक ना, आम्ही लोकांक सेफगार्ड करपाक आसा. आणि आम्ही तेय सांगला कोर्टात की आम्ही थंय जे हॅबिटेट आसा ज्या सांगला त्या प्रमाणे 70 अब्जां 110 घरां 110 घरां लयराई टेम्पल हे कितेंच जे आसा पयली हांगासर मायनींग ॲक्टिव्हिटी करपाक मेळची ना. आम्ही आता ज्याका लीज मेळा त्याका सांगलं की कोर्टान त्यांनी ॲफिडेविट दिवपाचे की ह्या पर्टिक्युलर एरियातले आम्ही एक्सकवेशन जे आसा पळय न्हू हे कांयच करचे ना. एकदा त्यांच्या कडल्यान आम्ही ॲफिडेविट घेतले काय तो एरिया, हांव कंप्लिटली मॅपूय घेऊन बसलेलो स्पीकर सर, कंप्लीट एरिया सेपरेट आसा वय जाल्यार एरियात वेगळो काढून दिलो. त्यांच्या कडेन जर ॲफिडेविट घेतले जाल्यार हो विषय सोंपता. त्यातीर एकदा कोर्टान ॲफिडेविट दिवप आणि ऑन द डॅट बेसीस कोर्टातल्यान जर ऑर्डर पास झाली जाल्यार हो विषय सोंपता. तेय केन्नाच म्हणजे तूं जशें म्हटलें मायनिंगवाले मागीर आयकना हे तेन्ना अशें जावचें ना. हे आमी पर्टिक्युलरली तिको एरिया जो आसा स्पीकर सर हो कोर्टातल्यान त्यांच्या कडेन ॲफिडेविट दिवन घेता की बाबा ह्या एरियेत आमी केन्ना एक्सकवेशन करचें ना म्हणून हांगासर हो विषय सोंपूं शकता. दोना पावलाची चेठी वेगी दामतात ते विशी विधानसभेन तालिगांवची आमदार जेनिफा मंसरतान विषय मांडून तिचोय वेळा आनीक विस्तारून रातच्या 10 वरांचेर पर्यंत उक्ती दवरपाची विचार करचो म्हूण सरकारान विनंती केल्या. लोकांचो आनी थंयच्या येवपी भोंवडेकारांचो वेगवेगळो गोरचो मनांत घेवन तालिगांवच्या आमदारान शुक्रारा दीस हो विशय विधानसभेत मांडलो. फुडें पळयात. And yes. Anxiety in the minds of the residents of Donopol due to the closure of the Donopol jetty gates at 8 p.m. which restricts the movement of locals and the people of Goa to the jetty. For generations the residents could freely access the jetty area for leisure and fishing activities. I would like to know the action the government would take to resolve this issue. Speaker sir noted, I'll inquire and I'll put it on kidak band karta the. CM sir, the gate is closed at 8 karta at 8 p.m. So at least they should be, maybe they can give in some added time. At 10 p.m. Yeah, 10 p.m. or 10:30 p.m. So Anta. Right now I think there's a, see the jetty was built for the locals. I remember I had come and requested you to repair the jetty. Now what has happened is there's a contract that's been given to someone yes. to conduct activities and parties there. I will ask for the tourism department to give the instructions. Yes sir, please. Yes. Madeja Prasnachit, Sarkar Veer Kattamon, Made Bachao Abhiyan, Sarkarachir Arup Kela. माडेचेर कितेंच बांदिना जावंक कर्नाटकाक पर्यावरणाचे कसलेच क्लिअरन्स दिना जावंक सरकारान सगळे तरेचे यत्न करचे म्हण निर्मला सावंतान मागला. आदी गोंयान इंटरस्टेट मादे वॉटर डिस्प्यूट ट्रिब्युनलाक मुखार मादेया विशीं डॉक्युमेंट दिवंक नात. आतां सुप्रीम कोर्टान गोंयच्या राज्याक मादे विशीं लागू जावपी डॉक्युमेंट दिवंक परवानगी दिल्या ते विशीं मादे बचाव अभियानान उलयताले. 2018 केल्ली अगेन्स्ट मादय वॉटर डिस्प्यूट ट्रायब्युनल ताजी हियरिंगाक येवची म्हणून वाट पळयत आसा. December 7 ते काल पर्यंत 6 वेळां आयली कोर्टान पूण तांचे हियरींग मात जावपाक पावलें ना. आनी काल तांकां सांगलें की काल आमच्या सरकारान सांगलें म्हणजे आमच्या लिगल टिमीन सांगलें की तांकां टायम जाय म्हणून फायल करपाक डॉक्युमेंट्स. हाजो अर्थ आमची लिगल टीम कितकी एक्सपर्ट आसा आनी कितकी पोटतिडकीन काम करता हाजी तुमकां कल्पना येतली. अशें करून ते टायम वेस्ट करत आसा. दुसरी गजाल म्हणजे एकदां एक दीस तर ते गेले दिल्लीक वचनासतना मुंबय गेले. कारण कितें तर तांचे पळय जे एक्सपर्ट आशिल्ले ते दिल्लीक वचून पावचे नाशिल्ले किंवां तांकां ना एकदां तर तांकां कोण तरी तांचो सीख आशिल्लो म्हणून गेले ना. आनी दुसरे खेप तांकां दिसली की ती हियरिंगाक येवची ना कित्याक ती क्रॉनॉलॉजिकल ऑर्डरीन बरी सकयल आशिल्ली. हें तुमकां मुंबय वतकच कळ्ळें.
गोयच्यान कित्याक गेले तुम्ही आणि 15-20 लोकांचे टिमी घेऊन कित्याक वतात? पब्लिक पब्लिकाचा पैसो आणि पब्लिकाचा पैसो खर्च करताना विचार सरकारान करूंक जाय. आता तांणी पळय ज्या तरेन काम सुरू करपाचे केला ते जर पळयले असत जाल्यार ते कोणाकच केअर करना. ते सर्वे सर्वा जाल्ल्या भशेन वागतात आणि ते तांचे काम जातकच सरकार जागो जातलो हा तांणी केले आमकां कळत ना. जाल्यार सरकारान सांगून दाखवून दिवंक जाय की म्हादय बचाव अभियानाची एक ऑर्डर असा, तातून तांणी जर कसलेय कन्स्ट्रक्शन केले असत तांणी आमकां उत्तर दिल्ले असा की आम्ही कसलेच कन्स्ट्रक्शन करू ना आणि हाज्या फुडें कसलेच कन्स्ट्रक्शन करचे ना. आणि तांणी जर ते कन्स्ट्रक्शन केलं असत जाल्यार हे दाखवून दिले असत जाल्यार तांकां इसीचे परमिशन किंवा बाकीची किती परमिशन मेळपाची असत ती मेळची ना. सरकारा परमिशन मेळटकच तांकां मागीर सांगूक काय उपयोग जावतना. ती परमिशन दिवच्या पहिली सरकारान दाखवून दिवंक जाय किंवा म्हणून तर अशी अशी ऑर्डर सुप्रीम कोर्टाची झाली असा आणि त्यांना तुम्ही त्यांना परमिशन देऊ नका किंवा ते जे किती काम करतात त्या काढाय. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. जर म्हादय बचाव अभियान कोर्टात वचून आशिल्ले त्यांना म्हादय गेली फक्त ह्या एका ऑर्डरी पसून ते भिल्ले असा ते कामांक फुडें वचना आणि त्यांना ह्या ऑर्डरीचा सरकारान उपयोग करून तांकां इसीचे परमिशन मेळचे ना हाची जापसालदारकी तांणी घेवंक जाय आणि त्या प्रमाणे ताणे फुडें वचूं जाय. ओल्ड गोवा खातीर मास्टर प्लॅन तयार करचो म्हण सेफ ओल्ड गोवा कमिटीन गोंयच्या सरकाराक ताकतीचो उलो मारला. चालू आसलेली विधानसभेच्या अधिवेशनान ह्या विशयाचेर वेगळी वेगळी भासाभास जावपाची गरज आसा म्हण सांगून सरकारान मास्टर प्लॅन बागिओन फ्रांसिस झेवियराच्या एक्सपोजिसावा पयली तयार करचो म्हण समितीन विनयला. म्हणटा तशेंच 21 गोस्ट हाऊसीस जी घरांत ना पूण पंचायतीन थिंगासर 21 हाऊस नंबर एलॉट केल्या. तशेंच हे आसायन 300 meters बफर जोन मार्क केला ओल्ड गोवा पूण तो अजून रिजनल प्लॅनाचेर दाखयल ना. रिजनल प्लॅनाचेर ताणें सेटलमेंट घातला ताका लागून कदंबा प्लॅटो वयल्यान बिल्डर भितर सरता. दुसऱ्या सायडी हॅलिपॅड आणि शायनाचो बंगलो मागीर हांगासर मडकयकाराचो बंगलो मागीर हिंगा चॉकलेट एग्जिबिशन सेंटर हिंगा सागरमाला जेटी हे सगळे नाका जाल्ले ओल्ड गोवा तेणी प्लॅन केला. आमचे म्हणणे इतलेच हे सगळे प्रोजेक्ट ओल्ड गोवा बफर झोनाकूच हे सरकाराक कित्याक हाडपाक जाय? तुमकां हे ओल्ड गोवा डिस्ट्रॉय करपाक जाय काय सांभाळपाक जाय? आज तुम्ही टॉप साईट जॉन पॉल सेकंड ओल्ड गोवा आयल्लो. तसेच G20 डेलिगेट जावं प्रायम मिनिस्टर युरोपियन प्रायम मिनिस्टर दुसरे प्रेसिडेंट आमचे इंडियेचो प्रायम मिनिस्टर चौगामचे डेलिगेट सगळे व्हडले व्हडले मनीस जेन्ना गोंयांत येता तेन्ना ओल्ड गोवा विजीट केल्या शिवाय वचना. जाल्यार युनेस्को वर्ल्ड हॅरिटेज सायट टॅगूय ताका मेळ्ळा. जाल्यार इतल्या संवसारीक फामाद आसलेली सायट थंयसर ट्युरिजम आनी गोंयकारांचें काळीज मन हांगसर आसा आमचो गोंयचो सायब आसा. जाल्यार हिंगाच कित्याक ह्या सरकाराक हे सगळे नाका जाल्ले प्रोजेक्ट घालपाक जाय? म्हणटा हेच्या वयल्यान कळोन येता ह्या सरकाराक ओल्ड गोवा सांबाळपाक नाका. आमी मागता सरकारा लागीं एटलिस्ट ह्या प्रायम मिनिस्टराची तरी दोन उतरां कानार घेवचीं. फाल्यां असेंब्लीचो लास्ट डेट डिस्कस करचें आनी ओल्ड गोवा एक बऱ्यांतलो बरो मास्टर प्लॅन करचो. जावं आतां दुसऱ्या हितून पळया दुसऱ्या रिलिजियस प्लेसीस ज्या स्टेटीन आहा यूपी काशी आहा दुसरे कडेन आनी खुंयसर दुसरे रिलिजियस प्लेस आहा थंयसर कितलें डॅवलपमेंट बरें बरें लोकांक जाय त्यो सुविधा आसता. आतां एक्सपोजिशन येवपाक आहा कितलें पार्किंग जाय पडलें कितलें प्रिग्रीम हावस जाय पडलें सेफ्टी जाय पडली सेक्युरिटी जाय पडली फायर सेफ्टी जाय पडली पँडल घालपाक पडलें लोकांक हाचेर तुमी कांयच चिंतिना. फकत लॅट रायट रिसोर्ट हे नाका जाल्ले प्रोजेक्ट हांगासर नाका. सरकारान फाल्यां तरी असेंब्ली डिस्कस करून वा आखो एक ओल्ड गोवा मास्टर प्लॅन करून हें सांबाळून दवरचें. 14 वर्सांच्या पिरायेच्या काला आसलेल्या चेडे आनी चेडवां खातीर घडून आयलेल्या ऑल गोवा इंटर स्कूल टॉर्नामेंटाच्या फायनलान मडगांवच्या लॉयला इस्कॉलाचे चेडे आनी सांजे दे आर्याल इस्कॉलाची चेडवां जैती वंच जाली. फुडाराक नवे फुटबॉल खेळगडे तयार जावंक उमेदीन वावुरतले ते सर्गेस्त सर जवाहरलाल डिकॉस्ताच्या उगडासाक हो टॉर्नामेंट युनायटेड स्पोर्ट्स क्लब ऑफ सेरावलीन घडून हाडलो.
In boys' category, Loyola High School Margao showcased their football prowess in a thrilling encounter against Infant Jesus High School Kolwa. The match saw Loyola secure a 3-0 victory, with goals coming in the second half. The first half remained goalless, thanks to brilliant saves by Kolwa's keeper Vikas Gudimani and notable efforts from Kolwa's striker Rahul Shirpali. In the girls' category, the King's School Sao Jose de Ariel demonstrated their skill with a convincing 2-0 win against Infant Jesus High School Kolwa. Anali Da Costa scored the first goal in the 8th minute of the first half, displaying remarkable dribbling skills. Nivedya Prakash extended the lead to 2-0 in the 28th minute of the second half, showcasing exceptional speed and precision. Inesho Noronha for Herald TV. 14 वर्षाच्या पिरायीच्या काला असलेल्या चेडे आणि चेडवा खातीर घडून आणलेल्या ऑल गोवा इंटर स्कूल टोर्नामेंटच्या फायनलान नावेलीच्या पपेच्युअल कॉन्व्हेंट इस्कॉलान जागो मेळयला. सर्गेस सर जवाहरलाल डिकॉस्टाच्या उगडासाक हो टोर्नामेंट युनायटेड स्पोर्ट्स क्लब ऑफ सेरावलीन घडून हाडलो. तातून फुटबॉल खेळाच्या मळार गोंयातली गुणादीक आणि उदेतेले फुटबॉल खेळपी पळोवंक मेळ्ळे. The Panchayat ground in Sairolin served as the battleground where Perpetual Convent High School Navelin's teams demonstrated their prowess and determination, securing their spots in the finals. The tournament, which has attracted schools from all corners of Goa, has been a platform for nurturing emerging football stars. Inesho Noronha for Herald TV. Aicha Kobra Putra, itlets. Herald TV Kobra Putra aikole dekhun tumka diyo pari karu. Odi Kobra khatir. उपकार करून आमकां फेसबुकार आनी ट्विटराचेर फॉलो करात.